हो नाही, तुम्ही मराठी माणसाला ओळखलेलं दिसत नाही. तो ना करता नक्कीच नाही. हा, सणा समारंभामुळे प्रश्न निर्माण होतात बरोबर, पण पैशांसाठी संस्कृती नाही विसरला मी. राहिला प्रश्न मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, ऐकाल ना तर तुमच्या अंगाला खास सुटेल आणि पळत सुटेल ठेवण्याला पाहिलं, कारण भूतकाळ तुम्ही विसरताय. मोठभर मावळ्यांना घेऊन औरंगजेबाच्या साम्राज्याला खिंडार पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठी होते. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणारे संत ज्ञानेश्वर मराठी होते. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड करणारे पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मराठी होते. इंग्लंडला ज्यांच्या मेंदूची गरज पडावी ते लोकमान्य टिळक मराठी होते. एका चुडीने फ्रान्सचे राजकारण हादरवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी होते. अजून एका गल्लीतल्या छोट्याशा ऑफिस पासून ते गगनचुंबी इमारतीमधील ऑफिस पर्यंत विविध जाती धर्माच्या लोकांच्या पोटाची भूक वेळेत भागवणारे मुंबईचे डबेवाले मराठीच. वीज अंगी लखलखे जाचा तो मर्द मराठा, तेज माती चमकते जाचा तो मर्द मराठा. भीमरूपी महकाय दणू तो शोभे मर्द मराठा. माय भूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द.